नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कचरा हा शहरातला किंवा गावातला खूप महत्वाचा प्रश्न आहे मुळात कचरा कमी झाला पाहिजे याविषयी सुद्धा आपण बोलतो पण ह्या कचऱ्याचं नेमकं व्यवस्थापन कसं करायचं जेणेकरून शून्य कचरा आपण ते उद्दिष्ट गाठू शकू या सगळ्या मुद्द्यांवर आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत कचरा नव्हे कांचन या आपल्या विषयांतर्गत आजचा आपला भाग असणार आहे कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत ज्योती म्हापसेकर नमस्कार मॅडम कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत मुलगी झाली हो या मुक्तनाट्याने घराघरात त्या पोहोचलेल्या आहेत त्याचा अनुवादसुद्धा झाला त्या मुक्तनाट्याचा बऱ्याच भाषांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ते नावाजलं गेलं या नाटकातून म्हणा किंवा हुंडा नको बाई कशासाठी पोटासाठी समतेकडे वाटचाल ही सुद्धा त्यांची नाटकं आहेतच बऱ्याच गोष्टींवर त्या लिखाणसुद्धा करतात त्यांच्या ओळख आणखीन आपण मध्ये मध्ये करून घेणारच आहोत पण आज त्या आपल्याला कचऱ्याचं व्यवस्थापन एकंदरीत कसं करायचं या विषयावर मार्गदर्शन करणार आहात मुळात हे व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय का कचऱ्याचे व्यवस्थापन म्हणजे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट म्हणजे आपण आता जे बघतोय जी मोहीम सगळी चालली आहे स्वच्छता ही फक्त त्यातली पहिली पायरी आहे म्हणजे कचरा साफसफाई करणं परंतु कचरा वेगळा केला तरच ती खरी साफसफाई खऱ्या अर्थाने पूर्ण पूर्ण होते त्याच्यानंतर त्याचं त्याच्यावर प्रक्रिया करणं ही प्रक्रिया करण्याची जोपर्यंत पूर्ण होत नाही ही पद्धत तोपर्यंत काही खरं म्हणजे विल्हेवाट झाली असं म्हणता येणार नाही बर कारण हस्ता कचरा काढला तर तो वर बर जाऊन पडणार बरोबर मग त्याचा काय उपयोग आहे तर त्यामुळे पूर्णपणे त्याचं सगळं व्यवस्थापन आणि त्यातला जो मानवासाठी घातक कचरा आहे तो कचरा ओळखून काढून तो वेगळा ठेवणं आणि त्याची जी काही Uh, सायंटिफिक लँडफिल्ड असं ज्याला म्हणतात शास्त्रोक्त भूभराव तर या भूभरावांमध्ये तो टाकणं आणि मग त्याची ज्या पद्धतीने विल्हेवाट लावायची आहे ते हुँ. बंद करावं लागतो तर ते ते करणं पण मुळात त्याच्यात कचरा आपला ओळखणं कुठला घातक आहे कुठलायकल कुठला रिसायकल होऊ शकतो म्हणजे फॅक्टरीकडे जाऊ शकतो आणि कुठल्यापासून कंपोस्टिंग आणि बायोगॅस होऊ शकतो हा सगळा पूर्णपणे आपण ओळखणं आणि त्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणं तर आपण काय करतो की आपण ह्याची सगळी जबाबदारी म्युनिसिपालिटीवर टाकतो ते बरोबरही आहे कारण निम्मा सहभाग त्यांचा आहे त्याच्यामध्ये की त्यांनी विल्हेवाट कशी लावायची पण पर जोपर्यंत आपण तो वेगळा करत नाही तोपर्यंत त्यांना विल्हेवाट लावणं शक्य नाही हे जर आपल्या लक्षात आलं आपण विल्हेवाटीकडे जास्त बारीकपणे लक्ष देऊ म्हणजे आपण असं म्हणूयात का की घरगुती स्तरावर त्याचं व्यवस्थापन म्हणजे एकतर आपल्या आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ ठेवायचा आणि जे आपण काही भागांमध्ये बोलतो आहोत की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा हे घरगुती स्तराचं व्यवस्थापन झालं बरोबर हो, बरोबर आणि मग त्याच्या पुढची स्टेप म्हणजे तो नेणं आणि मग त्याच्यावर नेमका काय करायचं हे ठरवणं नुसतं नेणं नाही वेगळा ठेवणं आणि वेगळा ठेवून मग त्याच्यावर प्रक्रिया करणं म्हणजे त्या दोन्ही गोष्टी की वेगळा नुसता करून उपयोग नाही ना कारण आपण सगळ्यांकडे सगळ्यांकडून तक्रारी ऐकतोच की आम्ही खूप वेगळा केला आपण म्युन्सिपाल्टीने एकत्र केला धाडूवाल्याने एकत्र केलं तर ते सगळं ती जी प्रक्रिया आहे ती शेवटपर्यंत झाली पाहिजे म्हणजे जे काही आपल्याला नियम करायचे ते शेवटपर्यंत मग त्याच्यासाठी त्याची गोडाऊन्स पाहिजेत की जिथे तो कचरा वेगळा ठेवता येईल आपल्याला आणि तशी जागा पण दिली पाहिजे कचऱ्याचा प्रश्न इतका प्रचंड आहे पण सगळ्यांना त्याची खूप घाण वाटते आणि पण कचरा तुम्हीच निर्माण करताना मग जागा पण दिली पाहिजे त्याच्यासाठी बरोबर आहे तर ते व्यवस्थापन पूर्ण होत म्हणजे आपण म्हणतो की ए पासून झेड पर्यंत सगळ्या गोष्टी जर झाल्या बरोबर आहे पण मुळात परिस्थिती तशी आहे का आपण व्यवस्थापन कसं असावं ह्याच्याबद्दल बोललो पण ते खरंच होतं का खरं म्हणजे आता पंधरा दिवसापूर्वीच लोकसभेत जो अहवाल सादर झाला या विषयावर तर त्यांनीच त्यांच्या अहवालात सांगितलं की फक्त अडुसष्ट टक्के कचरा उचलला जातो तेम वीस टक्के कचऱ्यावर म्हणजे ह्या अडुसष्ट टक्क्यापैकी उचलल्या जा प्रक्रिया होणार तर त्याच्यावर जेमतेम वीस टक्के कचऱ्यावर अडुसष्ट टक्क्यापैकी प्रक्रिया होते म्हणजे प्रक्रिया होणारा कचरा किती थोडा आहे बापरे आणि आदर्श टक्केवारी बरोबर ह्याच्या उलट सांगतो हो, नाही का की टक्के कचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे आणि वीस टक्के किंवा वीस एक कमी कचरा हो हा लँडफिलला गेला पाहिजे त्याच्यावर होऊ शकत नाही आणि आज नेमकी उलट परिस्थिती आहे पण आपण असं नक्कीच आपण आशा बाळगू शकतो की ह्या अशा प्रकारच्या जागृतीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण ते उद्दिष्ट लवकरात लवकर साध्य करतो कारण ह्याला लोकशिक्षणाची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटतं आणि लोकांना जाणीव करून देण्याची की तुमची जबाबदारी आहे बरोबर आहे बरोबर आहे ह्या जबाबदारीची जाणीव लवकरात लवकर होईलच पहिला प्रश्न कुठला आहे ते लगेचच बघणार आहोत नमस्कार माझं नाव आशा दाभिळकर ज्योतिताई तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे आम्ही कामावर जातो पण रस्त्यावर स्टेशनवर कुठेही स्वच्छ मुथाऱ्या शौचालय नसतात स्त्रियांसाठी ठेवलेल्या वेगळ्या मुथाऱ्या अतिशय घाण असतात सॅनिटरी नॅपकिन बदलायचे असते तर तिथे बादलीही नसते मग आम्ही हा कचरा कुठे टाकायचा मला वाटतं प्रत्येक स्त्रीला हा प्रश्न सहन करावा लागतो नाही का पर्यावरण आणि स्त्रिया हा तुमचा जिव्हाळ्याचा no. विषय गेली सोळा वर्ष तुम्ही त्याच्यावर काम करता आहात तर आपण त्या एका पर्यावरणाचा खूप महत्वाचा भाग आहोत स्त्रियांनी या प्रश्नाचं काय सोल्युशन आहे त्याच नाही एक गोष्ट अशी आहे की प्रथमे लक्षात ठेवायला पाहिजे आपण की सॅनिटरी नॅपकिन्स वापरणं हा आपला अधिकार आहे आरोग्याचा अधिकार आहे दुसरी गोष्ट म्हणजे नुसतं सॅनिटरी नॅपकिन्स नाहीत तर आता डायपर्स पण फार मोठ्या प्रमाणावर वापरले जातात केवळ लहान मुलांसाठी नाही तर वृद्धांसाठी पण वापरले जातात आणि तेही आवश्यक आहे म्हणजे सोय आहे गरज आहे असं त्याच्यात मागे म्हटल्याप्रमाणे प्रिकॉशन घेतली पाहिजे की ते धुतले पाहिजे लंगोट धुत होतो आपण पण डायपर्स तसेच टाकले जातात मग एकीकडे आपण म्हणतो की पूर्वी म्हणजे अशी चळवळ झाली पाहिजे की लोकांना घाण उचलता कामा नाही पण ही घाण कचऱ्यात या पद्धतीने पण पडलेली असते आणि ती पुन्हा तशीच्या तशी डम्पिंगवर जाते बरोबर बरोबर परंतु सार्वजनिक स्वच्छताच्या बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा एक गोष्ट अशी आहे की तर आता जी राईट टू पी मुवमेंट चालू आहे म्हणजे मुताऱ्यांचा हक्क म्हणजे यासाठी पण भांडावं लागतंय <laughs> की सार कुठे आपण गेलो नी गेलो बस डेपो आहेत कुठेही रेल्वे स्टेशन आणि सार्वजनिक ठिकाणी मार्केट्स वगैरे इथे कुठेही मुताऱ्या बायकांसाठी अवेलेबल नाहीयेत आणि मुख्य म्हणजे असल्या तर ते स्वच्छ नसतात स्वच्छ पाणी नसतं आणि बायकांना पाणी लागतं त्यामुळे डस्टबिन नसते म्हणजे जर आता आपण असं विचार करूया की कुणाला सॅनिटरी नॅपकिन्स बदलायचे असतील तर ते कुठे टाकायचं ते काय पर्समध्ये घेऊन का परत ते वाटेल तिथे टाकले जातात सोय ही महत्वाची आहे ना त्याच्यात म्हणजे उदाहरणार्थ ड्रेनेज आल्यावर डोक्यावरनं मैला घेण्याची सिस्टीम जशी बंद झाली तशी जर ठिकठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्ससाठी जर बादल्या आल्या आणि मुख्य त्याच्यात एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की ते कागदात गुंडाळून टाकलं पाहिजे धुतलं पाहिजे आणि कागदात गुंडावून टाकलं पाहिजे म्हणजे दोन गोष्टी आवश्यक आहेत पाणी पाहिजे हो। पाणीच नसतं कित्येक वेळेला टॉयलेट्स मध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हे बादल्या पाहिजेत त्या काय तिसरी गोष्ट म्हणजे आता बंगलोर सारख्या शहरात सॅनिटरी नॅपकिन्स वेगळे उचलले जातात आणि ते उचलण्याची आवश्यकता आहे डायपर्स सॅनिटरी नॅपकिन्स हे सगळे वेगळे उचलणं हे खूप आवश्यक आहे आज आपण असं विचार करूया की शंभर टक्के फर्टिलिटी मधल्या बायका काही वापरत नाहीत पण त्या सगळ्या जर वापरायला लागल्या तर सॅनिटरी नॅपकिन्सचा केवढा मोठा कचरा होईल आणि डायपर्स आणि याचा सुद्धा म्हणजे तिथे अशा पद्धतीने एक वेगळा डस्टबिन असणं हे फार आणि तो पुन्हा वेगळा उचलणं एक्झॅक्टली सार्वजनिक स्वच्छतागृहांमधला ते पण तितकंच आवश्यक आहे नुसार तेही आवश्यक आहे म्हणजे हेही आवश्यक कारण होतं कसं का की डस्टबिन नसतं आणि तिथे लिहिलेलं असतं की ड्रेनेजमध्ये ते टाकायचं नाही त्यामुळे खूप मोठा खरंच खूप मोठा प्रश्न सगळ्या स्त्रियांपुढे असतो असतो नाही त्यामुळे ते असणं आणि ते कागदात गुंडाळण्याचं शिक्षण मुलींना देणं पहिल्या लहानपणापासूनच की ते कागदात गुंडाळा प्लास्टिकच्या का। का पिशवीत गुंडाळू नका कारण त्या सगळ्या पिशव्या पुन्हा डम्पिंगला जातात बरोबर आहे म्हणजे तुम्ही असं म्हणताय की जसं शालेय जीवनामध्ये मुलींना एकंदरीत त्यांच्या आरोग्यामध्ये जे बदल होणार त्याचं शिक्षण देतात त्या पद्धतीने ह्याचा वापर कसा करायचा है? ह्याचंही शिक्षण मिळणं गरजेचं आहे वैयक्तिक स्वच्छतेमध्ये सार्वजनिक स्वच्छता शिकवायला पाहिजे बरोबर अगदी खरे जसं आई आई जशी मुलीला पॅड्स कशी घ्यायची शिकवते त्याचबरोबर कशी टाकायची कागदात गुंडाळली पाहिजे हे सगळं शिकवण्याची पण आवश्यकता खरी गोष्ट आहे तरच खऱ्या अर्थाने आपण जे व्यवस्थापन म्हणतोय ते काय म्हणत वैयक्तिक पातळीपासून सामाजिक स्तरापर्यंत पोहोचू शकतं यानंतरचा प्रश्न कुठला आहे लगेच बघूया नमस्कार माझं नाव विजया सुरवे मला ज्योतिताईंना प्रश्न विचारायचा की आपण सिनेमात बघतो बाहेरच्या देशातले रस्ते स्वच्छ चक चकचकीत असतात तर आपल्या देशात हे का शक्य होत नाही बाहेरच्या देशातले रस्ते चकचकीत असतात पण आपल्या देशात हे का होत नाही मला वाटतं आपली मानसिकता फार महत्वाची आहे काय वाटतं तुम्हाला नाही ते तर आहेच म्हणजे परत ज्याला आपण लोकांचं प्रशिक्षण केलं पाहिजे लहानपणापासून मुलांना सांगितलं पाहिजे तुम्ही अगदी तिथे लहान मुलं जरी बघितली तर ती चॉकलेटचा कागद कुठेही टाकत नाहीत ती खिशात ठेवतात परत आणि घेऊन जातात किंवा अनेकदा त्यांच्या जीन्सला किंवा त्यांच्या त्यांच्या कॅरी बॅग्स असतात किंवा कशाला त्याच्यात त्यांच्याकडे वेगळा कप्पा असतो कचरा टाकण्यासाठी मला कुठेही असं दिसणार नाही की पटकन टाकून दिलं मुळात ते हाताला सवय हाताला सवय वळण वळण आणि ते वळण नुसतं हाताला नसतं ते डोक्यात असतं ना तर ते संस्कार था जे सगळे केले जातात ना लहानपणापासून की कचरा वाटतील तिकडे टाकायचा नाही पण त्याचबरोबर एक लक्षात ठेवायला पाहिजे की हा कचरा जर टाकायचा असेल तर त्यासाठी जे उपलब्ध पाहिजे म्हणजे <laughs> कुंडी पाहिजे किंवा डबा पाहिजे तो पण आहे मानसिकता अशी असते की घाण असली की आपण आणखी घाण त्याच्यात टाकतो मला कोण बघतंय मी पण त्याच्यात टाकतो म्हणजे परदेशातलं कसं घ्यायचं इथे नवी मुंबईचं वाशी स्टेशन आणि मानखुर स्टेशन ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे म्हणजे तिथे एक खूप लख सतत साफसफाई करण्याचं स्टेशन दिसतं आणि इथे सगळे लोक कचरा टाकताना दिसतात ते तिकडे टाकत नाहीत याचं कारण काय असं अगदी साधा आपण रेल्वेच्या डब्यात बघितलं तर शेंगा खाणारे लोक कसे टाकतात कचरा कोणी डब्यात कोणी टाकत्रॅकवर टाकतं करतो ना कुठे टाकलं तरी तर ही, होते। ही जी सवय आहे ना ही लहानपणापासून अंगी बांधवायला पाहिजे मोठ्या नाही ती लावायला पाहिजे आणि त्यामुळे त्याच्यासाठी दंड पण पाहिजे आपण करत असलेल्या कचऱ्याची वाटता वाटत कामाने ही सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते म्हणजे ती कारमधनं का उघडून टाकणं हा जो काही हे आहे त्याच्यात मी कारण माझी कार गाण नको पण तुम्ही माझ्याच्यात ठेवला आणि नंतर कचरे डब्यात टाकलं आणि ओला कोरडा वेगळा केला तर, तर ते खरं म्हणजे योग्य असेल पण ते सगळं शिकवण्याची आवश्यकता आणि मुख्य म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये दे नुसत्या या सवयींबरोबर वेगळ्या प्रकारे कचरा कसा हे करायचा त्याचं सतत त्याचं प्रशिक्षण पण दिलं दिल जातं त्याच्या वेगळ्या बादल्या असतात म्हणजे काच वेगळी हो, हो. कागद वेगळा प्लास्टिक वेगळं आणि ते वेगळ्या वेळांना उचललं जातं म्हणजे ती ही एक व्यवस्था आता आपण दोन करताना मारामारी आहे <laughs> तर त्याचे सहा आणि सात प्रकार आणि ते कसं होणार तर त्यामुळे ते एक तो एक महत्वाचा पण मला असं विचारायचं म्हणजे आता ह्यालाच धरून की आता आपण म्हणतो ना की सारखं सारखं तिथे वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन चालतं आपल्याकडे जर असं ठरवलं की आता ह्याच्यावर एक आपण छोटस सेमिनार करूयात किंवा एक वर्कशॉप ठेवूया की कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं त्याचा काय रिस्पॉन्स मिळेल आणि कसा मिळायला हवा मिळू शकेल रिस्पॉन्स खरं म्हणजे पूर्वी आपल्याकडे म्हणजे जवळ दहा वर्षापूर्वी ऍडव्हान्स लोकॅलिटी uh, मॅनेजमेंट म्हणजे प्रगत परिसर व्यवस्थापन जेव्हा आपले रत्नाकर गायकवाड होते मुंबईचे ऍडिशनल कमिशनर तेव्हा एक घनकचरा व्यवस्थापन बघत होते तेव्हा त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने हा सगळा जो आ, प्रगत परिसर व्यवस्थापन म्हणजे आपापल्या गल्लीत तुम्हाला प्रत्येक बिल्डिंग मध्ये नाही ना जमत तर तुम्ही सगळी गल्ली एकत्र या सगळ्या इमारती एकत्र या आणि मग तुम्ही ते करा म्हणजे मग तो खर्च तुम्हाला परवडेल तर मग घरटी पंचवीस तीस रुपये महिन्याला महिन्याला रुपये आणि जे कोणी काम करेल त्याला तुम्हाला अडिशनल चार्जेस द्यायला पाहिजेत ना तर ते पण तुम्ही दिले पाहिजेत तर ते सगळं करावं अशी योजना होती त्याला म्युन्सिपाल्टीची मदत पण होती पण गेल्या पाच सात वर्षात हे पूर्णपणे म्युन्सिपालिटीने त्याला जी जे प्रोत्साहन मिळालं पाहिजे ते पूर्णपणे थांबवलं okay. आणि आता ते पुन्हा हे केलं पाहिजे आणखी पण योजना एखादी अधिक दत्तकवस्ती नावाची आहे पण ती पण नीट चालत नाही तशी की ज्याच्यामध्ये घराघरातनं कचरा उचलणं कारण याच्यामध्ये केवळ आपण ठेवणं नाही तर तो घराघरातन वेगळा उचलणं हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे पण ह्याच्यामध्ये सोशल आस्पेक्ट तुम्ही म्हणजे हे जे सगळे प्लान वेग जे प्लान्स असतात किंवा वेगवेगळे प्रोग्राम्स असतात त्याच्यात वैयक्तिक स्तरावर काय कुठे काय केलं पाहिजे किंवा काय राहतं असं वाटतं तुम्ही राहतं म्हणजे मुळात वेगळा केला जात नाही हेच राहतं ना तो केला तर तो वेगळा ठेवला जात नाही हे पण राहतं वेगळा उचलला जात नाही हे पण राहतं त्याला ती चेन जोडलीच जाते सगळी सगळं आहे ना ती एक पूर्ण जी आहे चेन ती पूर्णपणे डम्पिंग वर जाताच कामा नाही म्हणजे वर फक्त दहा ते पंधरा टक्के कचरा जायला पाहिजे डम्पिंग ग्राउंड एवढी असताच कामा नाहीत मोठी अतिशय चुकीची गोष्ट आहे डम्पिंग ग्राउंड अस नाही आता मी सांगू का जिथे जागेला खूप भाव आहे तिकडे डम्पिंग ग्राउंड मग इकडून तिकडे हलवा तिकडून तिकडे आज मुंबईतली सगळी डम्पिंग ग्राउंड भरलेली आहेत मग त्याच्यासाठी नवीन जागा करा म्हणजे पूर्वी तर एक अशी टूम होती की सगळ्या ह्या पाच मोठी जी एम ए मध्ये जे सगळे शहर आहेत त्यांचे वेगळं करा पण नेण्याचा खर्च किती नाही जागा म्हणजे सहिया नाही एवढा आपला नेण्याचा खर्च कोण करणार तो टॅक्सपेअर खिशात जाणार ना सगळं आज बाराशे कोटी रुपये मुंबईची महानगरपालिका मी हे उदाहरण घेते कारण मॅक्झिमम कचरा इथे आहे एका शहरात राहणारे था। था। मॅक्झिमम लोक आहेत तर बाराशे कोटी रुपये केवळ म्हणजे काही करायचं नाही फक्त इथून तिथे टाकायचा म्हणजे कुलाबा ताजमहाल ताजमहल हॉटेल तर कचराही डम्पिंगवरच जातो आणि कुठून बोरुलीचा पण तिथेच येतो कारण वेस्टर्नला डम्पिंग ग्राउंडच नाही आहेत हो खरी गोष्ट सगळी डम्पिंग ग्राउंड ही हार्बर लाईनवर आहेत बरोबर आहे आणि मुलुंड म्हणजे मुलुंड देवनारला मुलुंडला आणि कांजूरला तिथे राहणाऱ्या लोकांचा सुद्धा आपण खर तर विचार केला नाही मुळात डम्पिंग ग्राउंड कुठेच फार म्हणजे जर तिथे मग अशी म्हटल्याप्रमाणे जर सायंटिफिक लँड फील जर केलं तर लोकांना विरोध असणार नाही विरोध काय आहे वास येतो बरोबर आहे पण जर तुम्ही ह्याचं जे विकेंद्रीकरण म्हणजे डिसेंट्रलाइज पद्धतीने जर कचऱ्याचं घनकचरा व्यवस्थापन आहे तसंच झालं पाहिजे हे जे सेंट्रलाइज पद्धतीने सगळं चालतं की एक सगळा कचरा घ्या आणि एका याच्या ठिकाणी नेऊन टाका आणि मग त्याचे प्रश्न बसा मग वास येतो मुळात डम्पिंग ग्राउंडचा आणखीन एक मोठा प्रश्न आहे की डम्पिंग ग्राउंडमध्ये जे मिथेन येतं त्याच्या त्याचं जे ते कुज कुजल्यामुळे मिथेन जे तयार होतं ते मिथेन आकाशात जातं त्याने प्रदूषण होतं परत डंपिंग डम्पिंग ग्राउंडची जी, जी, जी जमीन आहे त्याच्यामधून जो खाली लिशे म्हणून आपण जे म्हणतो की जे पाणी सगळं पाण्याचे स्त्रोत खराब झाले जातात हे सगळं आपण चालू देतो म्हणजे दोन्ही बाजूनी आणि शिवाय जवळपासच्या लोकांना जो प्रदूषणाचा त्रास होतो कचऱ्याच्या गाड्या एवढ्या जातात त्या गाड्यांमध्ये डिझेल किती खर्च होतो आणि त्या गाड्यांमुळे एमिशन किती होतं पुन्हा बरोबर त्या एमिशनचा पण विचारच करत नाही मिनटाला एक गाडी देणार डम्पिंगला जाते Hmm. <laughs> या सगळ्याच गोष्टींचा आपण विचार काही काही वेळेला असं होतं की संख्या का सांगायच्या पण संख्या सांगितल्यावरच त्याचं खरं स्वरूप काय आहे का त्याची नेमकी आपल्याला जाणीव होते आणि त्या अनुषंगाने आपण योग्य पावलं उचलायला सुरुवात करतो आपण बोलणार आहोत या विषयावर आणखी पण एक छोटासा ब्रेक घेऊया पुन्हा होईलच माझं मन बोलत की तुझ्या बाबांचं पत्र नक्कीच येईल बापू सांगतात ना की चांगल्या मनाने केलेल्या कामाचा परिणाम नेहमी चांगलाच होत ने आपला पण बाबा मी काय केलं दादाला अजून त्रास होईल आधीच दादा खूप त्रासलाय वेडी मुली कधी ओझ नसतात पण एकविसाव्या शतकात राहतो आजकाल ना प्रेम म्हणजे शांत नाही तर शांत तुला एक प्रश्न विचारू काय का तू माझ्यावर प्रेम करतेस मी थाक मपा एक किरण रोषनीची पसारे रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता आणि शनिवारी दुपारी साड़े बारा वाजता अवे तेला हुंदरे एक नाइ चलते हुंदरे ये ना रे जमील साहेब तुम्ही जर माझ्याशी हिंदुस्थानी बनून बोलाल तर कदाचित तुम्ही मला ओळखू शकाल आम्ही इथले सिकंदर दर शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं या विषयावर आज आपण बोलतोय ज्योतिताई मार्गदर्शन करतात परदेशात आणखीन कोणत्या कोणत्या अशा गोष्टी होतात जेणेकरून तिकडे कचऱ्याचं व्यवस्थापन आपल्याला इतकं सुंदर झालेलं दिसतं ते रिझल्ट दिसतात म्हणूनच आपण त्याच्यावर एवढं बोलू शकतो नाही का एक गोष्ट अशी आहे की तिथे म्हणजे जसं आपण घरगुती कचऱ्याबद्दल बोललो आणि तो जसा एका वेगवेगळ्या वारी उचलला जातो म्हणजे असं नाही की ते आज तुम्ही उचललं तर आजच केला तर आजच उचलला पाहिजे वार ठरवून दिले असतात काच आज उचलली जाईल आणि पण तुम्हाला तुमच्या <laughs> घरात तो ठेवावा लागतो आणि असं नाही म्हणून चालत तर नंतर मग होम कॉम्पोस्टर्स पण मिळतात म्हणजे घरगुती तुम्ही तुमच्या कचऱ्याचं खत करू शकता हे खूप नवीन आहे की ते वार ठरलेले आहे आपल्याकडे एका दिवसाचा कचरा काय रात्री पण आपण कचऱ्याची आपली छोटीशी पेटी जी असते ती बाहेर ठेवतो घराच्या नाही का आणखीन मुख्यतः बांधकामाचा कचरा ई वेस्ट हे सगळं वेगवेगळं असतं आणि ह्यासाठी त्यांना एका कायद्याची मी सगळ्या देशांबद्दल बोलत नाहीये पण काही जिथे विशेषता आहे अतिशय उत्तम पद्धतीने होतं तिथे कसं आहे की ईपीआर म्हणजे एक्सटेंडेड प्रोड्युसर्स रिस्पॉन्सिबिलिटी हा कायदा आहे अच्छा ज्याचा अर्थ असा की उत्पादकांवरच वाढीव जबाबदारी बरं त्यांच्या उत्पादनाची बरं म्हणजे त्यांनी जी किंमत करायची ठेवायची असते एखाद्या वस्तूची ती ठरवताना त्यांना त्याच्यात ह्याच्या डिस्पोजलची किंमत काय आहे किंवा विल्हेवाटीची किंमत काय ती पण त्याच्यात घालावी लागते आणि त्याची जबाबदारी घ्यावी लागते म्हणजे त्यांना ते प्रॉडक्ट परत घ्यावं लागतं अच्छा म्हणजे मग ते कारचे पार्ट्स असतात बॅटरी सेल्स असो हो ते सगळं त्यांना परत घ्यावं लागतं कि किंवा काही आता स्वीडन सारख्या देशांमध्ये तर बॉक्सेस लावलेले आहेत की जिथे तुम्ही तुमचे बॅटरीचे सेल्स नेऊन टाकायचे म्हणजे हे सगळे जे आपण हा कचरा म्हणूया <coughs> जो ज्याचं विघटन होत नाही अशा कचऱ्या ना वेस्ट नाही हो आता म्हणजे कार्डचे पार्ट्स वगैरे काय असेच टाकले जातात आपल्याकडे तर किती वेळ आपल्याला दिसतात ठिकठिकाणी इथे कसं आहे की तिथे कसं आहे की त्या ते पार्ट त्यांना परत घ्यायला लागतात म्हणजे hmm. ती जबाबदारी त्या उत्पादकावर आहे आणि त्याच्यावर प्रॉपर वॉच ठेवला जातो की ते करतायत का नाही आणि कदाचित ते किमतीत तो घालत असेल हे करताना पण ते पण महत्वाचं आहे ना जसं मागच्याला मी उदाहरण दिलो सोड्याच्या बाटली पूर्वी कसं आपण डिपॉझिट देऊन बघ हो. तसं वेगवेगळ्या ठिकाणी आता पेट बॉटल ज्या आहेत त्या पूर्वी त्याला म्हणजे त्याला काय म्हणतात सपोर्टिव्ह प्राइस म्हणजे आपण त्याला जे उत्पादकांनी म्हणजे आता पेट बॉटलचे जे उत्पादक आहेत त्यांनी त्याला सपोर्टिव्ह प्राइस दिल्यावर कचरा ते उचलायला लागले किंमत मिळत नसेल तर कोण उचलणार त्या बाटल्या इतक्या हलक्या असतात आणि या हलक्या बाटल्यांमधनं जर तुम्ही म्हणजे हजार वेळा वाकलात तर ती मिळणार ना तुम्हाला हजार बाटल्या आणि त्याची किंमत किती येणार म्हणजे या श्रमाची त्या पद्धतीची किंमत म्हणजे मोबदला त्यांना काही मिळत नाही मग ते श्रम का करतील मग तो पडून राहतो जसं आपण या सगळ्या पातळ कॅरी बॅग्स बघतो ज्या आपण अगदी मोठ्या उत्साहाने घेऊन जातो घरी त्या कुठे राहतात त्या डम्पिंगवर पडून राहतात आता ही बाटली आहे रिकामी हु, आता ह्याच्यात काय असतं की ह्या बाटलीची किंमत वेगळी असते ह्याची जी रिंग आणि हे वेगळं प्लास्टिक आहे हे लेबल वेगळ्या प्लास्टिकचे म्हणजे हे वेगळं केल्याशिवाय त्याचं पुन्हा विल्हेवाट होऊ शकत नाही तर त्यामुळे ते सगळं काढलं तरच ते होते विल्हेवाट म्हणजे हे काम त्याच्यात काम किती आहे तीन <ण्चाँ> वेगळा कारण एकदम याचं असं होत नाही की हे गेलं आणि याची विलेवट लागली तर <ण्चाँ> ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे याच्यात श्रम आहेत खूप जो करतो त्याला खूप काम आहे याच्यात ते आपण ते काम सोपं करू शकतो ना बरोबर आहे म्हणजे आपण घरगुती स्तरावरच त्याची सुरुवात केली तर आपण हे जे पुढचं सगळं जे आहे त्याचं खूप मोठं काम आपण वाचवू आणि ईपीआर हा कायदा खूप महत्वाचा असं मला वाटतं जो आपल्या देशात आत्ता अजिबात नाहीये अच्छा तर तो सरकारनी आणला पाहिजे आणि उत्पादकांवर कारण काय होतंय की पर्यावरण स्नेही उत्पादन करणं ही उत्पादकांची जबाबदारी आहे की नाही आता नाही आहे म्हणजे ते आता आपण बघतो ना ती आ, याची वेफर्सची वगैरे पाकिटं जी ज्याला डबल लॅमिनेशन केलेलं असतं अॅल्युमिनियम आणि प्लास्टिक तर त्याचं होत नाही काही मग ते सिमेंट किलमध्ये घाला पण मुळात असं उत्पादन मग ते नंतर त्याचं विल्हेवाट लावा याच्याऐवजी अशी उत्पादनं होऊ नये त्याच्यासाठी काय करता येईल वेगळं काही करता येईल का म्हणजे याच्यावर रिसर्च केलं पाहिजे पॅकेजिंग इंडस्ट्री आहे त्यांना त्यांनी याच्यावर काम केलं पाहिजे बरोबर आहे अगदी खरं आहे आपण प्रेक्षकांचा ह्यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते बघणार आहोत नमस्कार माझं नाव मनीषा सराफ माझा ज्योतिताईन असा एक प्रश्न आहे की तुम्ही शून्य कचरा मोहीम म्हणता कचरा तर रोजच निर्माण होतो तो शून्य कसा होणार कचरा तर रोजच निर्माण होतो मग तो शून्य कसा होणार मला वाटतं मागच्या पण एका भागामध्ये तुम्ही सांगितलं होतं की शून्य कचरा म्हणजे अजिबात कचरा असं नाही ते जरा कॉन्सेप्ट पुन्हा एकदा शून्य कचरा म्हणजे कचऱ्याची निर्मिती बंद करा असं नाही बरोबर तर कचरा हा त्याची योग्य विल्हेवट ला, लावली तर डम्पिंग वर जायला दहा पंधरा टक्केच कचरा राहील म्हणजे शून्य कचरा तो कसा आहे की तो पुन्हा म्हणजे हाताला वळण लावण्याचा जसा प्रश्न आहे तसा थोडस कडक नियम करण्याचा पण प्रश्न आहे त्या सोसायट्यांना म्युनिसिपालिटी रिबेट देते का ज्या सोसायट्या हे करतील समजा आपल्या म्हणजे आम्ही आता शून्य कचरा मोहीम कॉलेजेसमध्ये राबवतोय जवळ पस्तीस कॉलेजेस आम्ही घेतलेली आहेत ज्याच्यामध्ये शून्य कचरा म्हणजे काय तर त्या कॉलेजमधल्या कॅन्टीन मधला सगळा कचरा तिथेच कंपोस्ट होतो आणि mm. कोरडा कचरा कचरा वेचणारी बाई घेऊन जाते mm. मग राहिला किती कचरा फार थोडा कॉलेजेसमध्ये तर काय असा फार मोठा इतर ज्याला आपण नॉन इको फ्रेंडली म्हणून किंवा असा कचरा नसतो त्यामुळे तो खरा खऱ्या अर्थाने ते शून्य कचरा मोहीम होऊ शकते पण ही प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक ऑफिसमध्ये अगदी म्युन्सिपाल्टीच्या प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये हे सगळी म्हणजे सर्वपासून सुरुवात म्युन्सिपालिटीने खरं म्हणजे केली पाहिजे तर त्यामुळे शून्य कचरा म्हणजे कचरा निर्माण करू नका असं नाहीये तर तुम्ही शक्य पण नाही शक्य पण नाही नाही शक्य नाहीच आहे तेच कचरा होणार त्याचं व्यवस्थापन आपण विल्हेवाट पण नको म्हणूया व्यवस्थापन कसं करायचं ते थोडंसं डोळसपडे आपण बघितलं आधी मी जसं म्हटलं तसं रेड्यूज रिसायकल रिड्यूस रियूज रिसायकल त्याच्यामध्ये आर रिस्पॉन्सिबिलिटी ती सुद्धा खूप महत्वाची आहे मग ही रिस्पॉन्सिबिलिटी आणखीन चांगली व्हावी यासाठी तुम्ही कोणते कोणते प्रयत्न करता तुम्ही सुद्धा खूप मोठं काम करता यासाठी त्यातलं तुम्ही एक शून्य कचऱ्याचं सांगितलं आणखीन काय काय करता नाही एक तर मी शून्य कचरा म्हणजे जिथे म्हणजे त्याच्याबद्दल आमचं असं म्हणणं आहे की जिथे अडीचशे ते तीनशे किलोच्या वरती कचरा होतो हो अशा सोसायट्यांनी त्यांची म्हणजे त्यांना कंपल्सरी केलं पाहिजे के की त्यांनी तिथे बायोगॅस लावला पाहिजे आणि म्युन्सिपालिटीने त्यांना थोडी मदत केली पाहिजे त्यासाठी जसं सौर ऊर्जेसाठी प्रोत्साहन दिलं जातं दिलं जातं किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी हे केलं जातं तसं आणि जिथे कॉम्पोस्टिंग शक्य तिथे कॉम्पोस्टिंग केलं पाहिजे आणि हे त्या म्हणून म्हटलं की झिरो वेस्ट कॅम्पस म्हणजे परिसर तुमचा शून्य कचरा करा हे आणि हे सगळं खरं म्हणजे ना ती आहे हे काही कठीण नाही आहे परंतु नागरिकांपासून लोकसेवक म्हणजे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणजे कॉर्पोरेटर्स आहेत आमदार आहेत खासदार आहेत यांनी सगळ्यांनी ते मनात घेऊन त्यांचे त्यांचे फंड्स त्याच्यासाठी वापरून म्हणजे कारण ह्याच्यात त्यांचा स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही आहे ना म्हणजे त्यांचा परिसर स्वच्छ राहणं हे जसं आहे तसं यामध्ये जे लोक काम करतात या गाणीमध्ये जे गरीब लोक काम करतात त्यांना स्वच्छ कचरा हातात देणं पर्याय आणि स्वच्छ कचरा फॅक्टरीकडे गेला तर तिथेही श्रम कमी लागतात पाणी कमी लागतं स्वच्छतेसाठी अशा अनेक गोष्टी त्याच्यात मध्ये हे आहेत आणि म्हणजे अधिक काय म्हणतात त्याच्यात धरलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी बरोबर आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या करणं हे एकूण पर्यावरणाशी पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी महत्वाचे आहेत आपण कोणत्या कोणत्या गोष्टींवर आणखीन काम करू शकतो ह्या सगळ्यामध्ये आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत पण प्रेक्षकांचा यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते बघूया नमस्कार मी आशा गांगुर्डे बोलते मला ज्योतिताईंना एक प्रश्न विचारायचा आहे कचरा नेहमी गावाच्या टोकाला टाकला जातो मग तो लांब का टाकला जात नाही तो जर लांब टाकला तर तो डम्पिंगचाही प्रश्न सुटेल गावाच्या टोकाला नेहमी कचरा टाकला जातो तो लांब का टाकला जात नाही कदाचित तो लांब म्हणजे दुसरा कुठला तरी गावाची हद्द असू शकते मुंबईतल्या डंपिंग ग्राउंड वर पूर्वी रेल्वेच्या वाघिणीने कचरा जायचा का म्हणजे जा, तो खूप किंवा पूर्वी शिव म्हणजे बॉर्डर तर मग सायनला त्यामुळे आता जिथे माहीम नेचर पार्क आहे तिथे डंपिंग डम्पिंग ग्राउंड होत तर गावागावात भांडणच लागतील ऑलरेडी लागलेली आहेत वेगवेगळ्या मुद्द्या वेग नाही हा म्हणजे आमच्या गावात तुमचा कचरा का नाही बाकी मुद्दे आहेत त्याच्यात अजून एक हा त्यांच्या म्हणजे आणखी एक वेगळा विषय मिळेल कारण याचं एक कारणच आहे की आता ऑलरेडी ही भांडणं लागलेली आहेत आपण मागच्या वेळ बघितलंय की देवाची उरडीने पुण्याचा कचरा बंद केला म्हणून पुण्यात बायोगॅस प्लांट झाले किंवा काहीतरी त्याच्यावर सिरियस विचार सुरू झाला मुंबईमध्ये पण ठाणे आणि मुंबई भांडण चालूच आहे तुम्ही विचार करा की आपण हा सगळा कचरा नव्या मुंबईत नेऊन ठेवाय द्यायचं ठरवलं तर नवी मुंबई घेणार आहे का बरोबर नाही पण मग हे जे आहे की गावाच्या टोकाला नाही दूर नेऊन टाकायचा या दोन्ही शक्यता आपण जर विचार केला तर त्याच्यावर एक छान उपाय काय असू शकतो गावातला कचरा त्याचं व्यवस्थापन ते मगाशी सांगितल्याप्रमाणे डिसेंट्रलाइज म्हणजे विभागा विभागातच कचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे आणि ज्याला परदेशाला एमआरएफ म्हणतात मटेरियल रिसायकलिंग फॅसिलिटी म्हणजे खरं म्हणजे कचऱ्याची गडन्स जिथे कोणी जाऊन आपला कचरा देऊ शकेल बर म्हणजे झाडू सुद्धा कुठे जाणार म्हणजे छोटी छोटी भंगारची दुकानं असतात पण तेवढ्या दुकानात हे नाही तर मोठ्या दुकानांमध्ये मोठी दुकानं ठेवणं मग आता आम्ही म्हणतो की ती कचरा चालवायला द्या तर अशा पद्धतीने जागा तयार आणि जागा असते माझा अजिबात हो। त्याच्यावर विश्वास नाही ती शोधली की बरोबर जागा मिळते ती योग्य असली पाहिजे फक्त हो आता बंगलोर मध्ये दे त्यांनी सुरू केले प्रत्येक विभागात आणि त्यांनी व्यवस्थित जागा शोधून काढल्या आहेत त्यांनी अशा शेड्स केलेल्या आहेत ज्याला बाहेर चांगले दरवाजे आहेत की दिसत नाही लागलीच नाही तर लोकांना घाण वाटते ना तर दरवाजे बंद आहेत की जिथे आत कचरा जातो तो वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये साठवला हो जातो आणि रोजच्या रोज तो पुन्हा फॅक्टरीकडे पाठवला हो जातो आणि विघटन होणाऱ्या गोष्टींची सगळ्यात उत्तम जागा म्हणजे मातीमध्ये त्यांना माती जागा छान तुमच्याच इमारतीत तुमच्या रस्त्यावर बरोबर तुमच्या विभागात मार्केटमध्ये असं करता येईल आता तुम्ही शून्य कचरा त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करता आहात या व्यतिरिक्त आणखीन असे कोणते कोणते मुद्दे आहेत ज्याच्यावर काम होणं फार गरजेचं आहे शून्य कचऱ्या बरोबरीने कचऱ्याचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर नाही एक तर बांधकामाचा कचरा जो आहे त्याचं पुन्हा खरं म्हणजे रिसायकलिंग होऊ शकतं त्याची हुडकोकडे सगळी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये डिवायडर्स किंवा कंपाऊंड वगैरे असल्या कितीतरी गोष्टी होऊ शकतात किंवा भर घालण होऊ शकत भर घालणं नाही कारण असं की आता बंदी आहे भर घालणं भर घालण म्हणजे मी समुद्रात वगैरे म्हणत नाही एखादा रस्ता जर तो हो। खोल असेल तर त्याच्यामध्ये हो। भर त्याचं काम करणं अशा अर्थाने कारण सत्त्याण्णव सालापासून खरं पूर्वी बांधकामाचा कचरा हा समुद्रातच जायचा मुंबई मधले अनेक भाग आहे तो कचरा घालून किंवा एक आयडिया पण बिल्डर लोकांची अशी असते की मँग्रोव्सवर तो कचरा नेऊन घालायचा म्हणजे काय की मँग्रोव्ज जातात मग ती पुन्हा जमीन तयार होते मग पुन्हा तिथे काहीतरी बांधायला घ्यायचं दुरुस्तीच्या कामांमध्ये तो आपण वापरू शकतो असं आपण म्हणू शकतो नक्कीच नक्कीच करू शकतो साठी सुद्धा आजही फार दहा टक्के सुद्धा यूएस नीट उचललं जात नाही तर ते ईवेस्टचं जे व्यवस्थापन झालं पाहिजे किंवा त्याचं जे रिसायकलिंग व्यवस्थित झालं पाहिजे ते फक्त बंगलोर मध्येच थोडंफार होतं इथे तेही होत नाही तर ते नीट झालं पाहिजे ई वेस्ट च्या एकंदरीत ई वेस्ट तयार होण्यासाठी त्याचा जो वापर अलीकडे इतका अमर्याद वाढलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल दर दोन महिन्यांनी नवीन मॉडेल मोबाईलचं येतं आणि आपल्याला ते लगेच लागतं त्याच्याबद्दल तुम्ही काय मोबाईल नाही आता फ्लॉपआर्ट होतात का <laughs> सीडीज आहेत आता सीडी पण हळूहळू डाऊनलोड करता कदाचित ते जास्त योग्य असेल की डायरेक्ट डाऊनलोड करा आणि पेन ड्राईव्ह मध्ये म्हणजे पेनड्राईव्ह पण जातात म्हणजे अनेक गोष्टी येतात पण ई वेस्ट म्हणजे फक्त मोबाईल आणि कम्प्युटरच आहेत त्याच्यात ओके त्याच्यानंतर सगळ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू त्याच्यात येतात बरोबर वायर्स आहेत कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या ई वेस्ट मध्ये येतात आपल्याला माहीत सो नसतं अशा गोष्टी रेडिओचे पार्ट तर पुढे मी व्हीसीपी आणि आर पण वापरत होतो आता कुठे येते सगळे डम्पिंगवर आहेत ते, ते कुठे गेले कुठे गेले ते वर गेले म्हणजे आणि त्याचं पुढे काही झालं काही झालेलं नाही तिथे ते पडून राहिले Hmm. जर आता जर इपीआर आपल्या देशात असतात तर ते सगळे कुठेतरी गेले असते त्याचे पार्ट इतर कुठल्या तरी प्रॉडक्ट मध्ये वापरले गेले असते तर अनेक गोष्टी आपण ज्या आत्ता वापरतो टाकून देतो म्हणजे आधी आपण पण बोललो याच्यावर युज ही अटिट्यूड जेव्हापासून आपल्याकडे यायला लागली आणि टेक्नॉलॉजी पण इतकी फास्ट वाढते की आज जर मोबाईल आहे मला उद्या नको उद्या नसेल तो परवा नको असं आणि नवीन आलं की ते घेणं मग जुनं तुम्ही दुसऱ्याला वापरायला ते वापरात ठेवा तुम्ही टाकू नका म्हणजे सर्क्युलेट सर्क्युलेट करा जोपर्यंत ते वापरलं जात आहे बिघडत नाहीये आणि मग बिघडल्यावर तुम्ही आता फक्त नोकी आहे मला वाटतं असं की जे आपले मोबाईलचे हे परत घेत बाकी कोणीही घेत नाही तर ही त्यांच्यावर कंपल्सरी केलं पाहिजे की तुमचे मॉडेल्स परत घेतली पाहिजे ती तुम्ही पुन्हा दुरुस्त करा वापरा त्याचं काय करायचं ते तुम्ही करा इ वेस्ट म्हणून ही मॅन्युफॅक्चर जेवढे प्रचंड नफा मिळवतात त्यांच्यावर काय पर्यावरणाची जबाबदारी आहे की नाही तशी ती नागरिकांवर आहे तशी मॅन्युफॅक्चरवर पण आहे त्याबद्दल आपण काय करणार बर बरोबर त्याच्याबद्दलचा कायदा सरकारने केला पाहिजे सगळं सरकारवर नाही आहे जबाबदारी सरकारने पण एक्झॅक्टली ते नागरिकांनी सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठ्या आपण बोलणार आहोत आणखीन की आता परत पूर्वीच्या काही गोष्टी वापरायची वेळ आलेली आहे का याच्यावर आपण बोलणार आहोत पण प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे ते बघूया नमस्ते माझे नाव नंदा साळवे मला ज्योतिताईंना एक प्रश्न विचारायचा आहे की शहरामध्ये खूप कचरा आहे पण गावाकडे सुद्धा आपणाला प्लास्टिकच्या पिशव्या लटकताना दिसतात गुटक्याची तंबाखूची पाकिटंही दिसतात पण मला हे, हे विचारायचं आहे की या बाबतीत त्यांचं म्हणणं काय गावामध्ये सुद्धा आपल्याला प्लास्टिक दिसतं रॅपर्स दिसतात ती छोटी छोटी पाकिटं दिसतात त्याच्याबद्दल काय सांगाल जिथे औषधं सुद्धा पोचत नाही तिथे या सगळ्या गोष्टी खूप लवकर पोचतात कारण त्यांचं मार्केटिंग इतकं जबरदस्त आहे आणि गुटक्यावर बंदी असली तरी गुटक्याची सॅचेस दिसतात मुळात काय आहे की सॅचेस वापरावे की नाही इथपासूनच सुरुवात करावी लागेल कारण ते छोटं स्वस्त मिळतं म्हणून ते वापरलं जातं परंतु जेव्हा जा सव्वीस जुलैला सगळ्या सगळ्यावर मुंबईने अनेक ठिकाणी पाणी साठलं तेव्हा याच्यात त्या छोट्या छोट्या पिशव्या खूप होत्या ज्या अडकल्या होत्या मुळात हे वापरलं जावं की नाही एक आता आता ना आपण हॉटेलमध्ये गेलो ना तरी आपल्याला ती सॅचेर्स दिसायची त्याच्यामध्ये आता ते डिस्पेन्सर्स ठेवतात म्हणजे किंवा बाटल्या ठेवतात की ज्याच्यात ते मिळतं आणि डिस्पेन्सर्स मध्ये तुम्हाला ते घरी पण नाही घेऊन जातात बरोबर लावलेलं असतं तर ती खरं योग्य पद्धत आहे की लिक्विड सोप हे करून त्याच्यात घालणं की आणि चा वापर शक्यतो टाळणं हा पण त्यातला मायक्रॉनच्या खालच्या बॅग्स नागरिकांनी पण टाळल्या पाहिजेत नुसतं सरकार काय करतं मग त्यांनी काय झालं बंदी आणायला आता आजच बातमी आज नाही मला काही दिवसापूर्वीची बातमी मी वाचली की कुठल्या तरी गोदामावर त्यांनी धाड घातली तर ती ती पण लोकांनी सुद्धा एक आता याच्यावर बंदी स्वतःहून घातली पाहिजे ना की मी माझी कापडी पिशवी घेऊन जाईन मला सात भाज्या सात वेगळ्या पेशव्यांमध्ये पाहिजे असेल तर मी त्या सात पिशव्या मी घेऊन जाईन त्याच्यात आणीन पुन्हा त्या पिशव्या रिसायकल करेन मी म्हणजे मी का मॉलमधनं येताना सात आणि आठ पिशव्या प्रत्येक याड्या याच्यासाठी ही त्याच्यासाठी ती अशा वेगळ्या पिशव्या आणायच्या गरज नाही ना त्याची मी ते आता मगाशी जो मुद्दा आ, मी मांडणार होते की आता परत पूर्वीसारखं काही गोष्टी करायची वेळ आलेली आहे का की पूर्वी कसं आपण काचेच्या बाटल्यांमधनं दूध मिळायचं ते डिपॉझिट तुम्ही जे म्हणालात ते की त्या परत दिल्या जायच्या तसं काही काही गोष्टी आपल्याला पुन्हा करायची वेळ आली आहे का नाही सगळ्या करता येतील असं नाही काही गोष्टींमध्ये प्लास्टिक आवश्यक आहे पण प्रश्न असा आहे की काचेच्या बाटल्या तर सगळीकडे उदाहरणार्थ दुधासाठी काचेच्या बाटल्या वापरल्या जात होत्या त्या त्याची स्वच्छता त्या फुटणं ह्याचं प्रमाण जास्त शिवाय वापरतात तेव्हा त्या योग्य पद्धतीने रिसायकलिंग होतं का hmm. तो मुख्य मुद्दा आहे आणि तो ते रिसायकलिंगला जाण्यासाठी ते वेगळं ठेवलं हो पाहिजे hmm. तुम्ही घाणीत टाकलं की त्याचं रिसायकलिंग होणार नाही ते डम्पिंगवरच त्यामुळे संदर्भात आपण काय करतो माझ्या दृष्टीने प्लास्टिक वापरण्यापेक्षा हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे की त्याचं पुढे काय पुढे काय तो मुद्दा जास्त महत्व परंतु नागरिकांनी स्वतःला सवय लावणं कापडी पिशवणे मग आपण जेव्हा परदेशातल्या व्यवस्थापनाविषयी बोलत होतो तेव्हा आज तुम्ही बघितलं तर अनेक ठिकाणी तुम्हाला तिथे कापडी पिशव्या लोक वापरतात आवर्जून आवर्जून असं दिसत अर्थात एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या जवळजवळ वीस पट जास्त असं त्यांचा कचऱ्याचा वापर आहे म्हणजे आपण काहीच नाही वापरत असत ते वापरतात oh. एमिशन्स ते करतात तरी अमेरिकेने प्रोटोकॉलवर सही केली नाही hmm. पण त्यांचा कचरा चिकार आहे आपल्यापेक्षा hmm. म्हणजे असं असताना सुद्धा तरी त्यांनी म्हणजे त्यांनी खरं आपल्यापेक्षा जास्त प्रयत्न केले पाहिजेत पण कसं आहे की श्रीमंत देश आणि गरीब देश याची तुलना करता गरीब देशातले श्रीमंत लोक असं <laughs> पण बघायला पाहिजे म्हणजे आपल्याकडे सुद्धा काही लोकांची जीवनशैली आहेच नाही यूज अँड थ्रू आणि वाटेल तसं वापरायचं आणि टाकून द्यायचं म्हणजे पूर्वी आपण रुमाल वापरत होतो आता सारखे टिश्यू पेपर वापरतो काय आहे तो तर एक खूप <laughs> वेगळा विषय तुम्ही ब्रेक घ्यायच्या अगोदर एक वेगळा विषय अर्धा इथे मांडला आपण त्याच्याबद्दल थोडस आणखीन सविस्तर बोलूया की टिश्यू पेपर्सचा वापर त्याचा कचरा आणि त्याचं पुढे काय होतं पण छोटासा ब्रेक घेऊया आणि मग या विषयावर बोलूया अशोक आणि अमंगल संकेत कसले माझ्या छोट्या राजकुमारा तू खरच आपल्या पित्यासाठी खूप भाग्यशाली आहेस अगं तर आपल्या आहे पुत्राचे डोळे ही नीट उघडले नाहीत हे का आईला तिच्या बाळापासून वेगळा नका करू पद्माने पुत्रा पुत्राला जन्म दिला आणि आम्हाला कळवलंही नाही पुत्राने जन्म घेतच राजमहालात प्रलय चंद्रमुखी प्रसारण बुधवार गुरुवार संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी आणि रविवारी सकाळी साडे नऊ आणि सकाळी दहा वाजता गुन्हेगार मग कोणीही असो मी त्याला शिक्षा द्यायला लावणारच नाही मी माझ्या मुलीच्या हर एक चालीपासून चार पावलं पुढे राहू इच्छितो ही ती जादू आहे जी नंतर यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटते वाजता <coughs> <coughs> कार्यक्रमात स्वागत कचऱ्याचं का व्यवस्थापन कसं करायचं ह्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत आता आपण जो मुद्दा ब्रेकच्या आधी अर्धा ठेवला होता की आपण रुमाल वापरत नाही टिश्यू पेपर वापरतो काही काही स्त्रियांना खूप म्हणजे घरात काम करणाऱ्या इतक्या अभिमानाने सांगत असतात की कोण ते किचन साठी ते सगळे रुमाल वगैरे वापरणार धुणार कोण त्यापेक्षा मी सरळ टिश्यू वापरते अशा समस्त स्त्री वर्गाला किंवा पुरुष वर्गाला सुद्धा काय सांगाल तुम्ही त्या टिश्यू पेपरमुळे आपल्याला काय नुकसान होतं कधी कधी एक तर पहिल्यांदा लक्षात ठेवायला पाहिजे मागच्या वेळेलाही मी बोलू त्याच्यावर की एक टन कागद रिसायकल केला तर सतरा झाडं वाचतात hmm. पेपर सारखं वगैरे तर तो झाडांपासूनच नाही त्याच्यापासूनच तो तयार केला जातो तो काही रिसायकल कागदापासून नाही तयार केला जात कारण त्याचा स्वच्छतेशी खूप संबंध असतो परदेशात प्रचंड प्रमाणावर टिश्यू पेपर म्हणजे वेस्टेज वाटतं असे रोजच्या रो, oh. रोल्स असे टाकलेले असतात कारण तिथे पाणी वापरत नाहीत ना टाकू त्यामुळे तो पेपर खूप वापरला जातो आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की टिश्यू पेपर तिथे जो टॉयलेटमध्ये वापरला जातो तो पाण्यात जातो अच्छा बरोबर पण काही टिश्यू पेपर सगळे पाण्यात विरघळत नाही मग ते पुन्हा अडकतात म्हणजे तिथे अनेकदा लिहिलेलं असतं हा पेपर तिकडे टाकू नका लक्षात राहायला पाहिजे ना म्हणजे पुन्हा लोकशिक्षणाची सगळ्या गोष्टीत आवश्यकता आहे लोकशिस्त शिक्षण आणि शिस्त दोन्ही आणि तो ते तुमच्या मॉरॅलिटीचा भाग बनला पाहिजे नाही केवळ तर जी घराघरात ती या पण शिकवली पाहिजे की ह्या सार्वजनिक स्वच्छता सार्वजनिक शिस्त सार्वजनिक या सगळ्या गोष्टी त्या आल्या पाहिजेत आणि पेपर वगैरे बद्दल म्हटलं तर खर तर रुमाल वापरण्याची सवय केव्हाही चांगली ना पूर्वी कुठे आपण रुमालाशिवाय बाहेर पडत होतो आता टिश्यू पेपर दिसल्यामुळे आपण मिळतो आणि हो स्वस्त मिळतो किंवा सहज उपलब्ध आहे पण तुझे म्हणालीस ते बरोबर आहे की स्वयंपाकघरामध्ये प्रचंड टिश्यू पेपर वापरणं कारण ते धुव्यात धुणार कोण तेल सांडलं तर बरं आहे आपलं टाकलं की अभिमानानेच लोक सांगतात पण पर त्याच्यामुळे पर्यावरणावर काय ताण पडतो आणि मला कचरा सुद्धा वाढतो त्याचं रिसायकलिंग नीट झालं नाही तर आपण झाडांची केवढ्या मोठ्या प्रमाणात कत्तल करतो या सगळ्या गोष्टी त्याच्याशी जोडल्या गेल्या त्याच्यामुळे जर टिश्यू पेपर वापरत असू तर बघा चांगला पर्याय आपल्याकडे नेहमीच उपलब्ध आहे त्याचा विचार करूया प्रश्न कुठला आहे प्रेक्षकांचा लगेच बघणार आहोत नमस्कार माझं नाव भाग्यचंद्र कदम मला ज्योती मॅडमना एक प्रश्न विचारायचा आहे की हल्ली बांधकाम एवढं वाढतंय मग हा सगळा कचरा कुठे जातो पूर्वी समुद्रा समुद्रा ते समुद्रात टाकायचे मग हल्ली बांधकामाशी संबंधित असणारा सगळा कचरा नेमका कुठून नेला जातो आणि त्याचं काय केलं जातं पूर्वी समुद्रात टाकायचे आता तसं करायला परवानगी नाही मग हा कचरा नेमका कुठे नेला जातो आणि त्याचं काय होतं आता तो कुठेच नेला जातो तो डम्पिंगवर नेला जातो त्याचं काही होत नाही त्याच्यामुळे पुढे आणि लोक कळवतही नाहीत म्हणजे पुष्कळदा लोकांना वाटतं बांधकाम म्हणजे मोठ्या बिल्डिंग खरं म्हणजे आपण घरात इंटिरियर केलं तरी आपल्या घरात केवढा कचरा बाहेर येतो आणि हा म्युन्सिपाल्टीची वेगळी व्यवस्था आहे त्याच्यासाठी पण त्याला पैसे द्यायला लागतात ना मग हळूच नेऊन टाकायचा कचऱ्याच्या कुंडीत असं करणारे लोक आहेत आता म्युन्सिपालिटी काय गुप्तहेर ठेवून हे सगळं लक्ष ठेवणार का म्हणजे नागरिकांची जी वैयक्तिक रिस्पॉन्सिबिलिटी आणि तो स्वतः आपण त्याबद्दलच म्हणजे हा नंतर डम्पिंग वर जाणार आहे हे लक्षात ठेवून ते व्यवस्थित सांगणं आणि तो योग्य ठिकाणी जाईल बघणं ही आपली जबाबदारी पण आता हे सगळं आपण बोलतो आहोत हे व्यवस्थापन झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण केलं पाहिजे जी मंडळी ह्याच्याबद्दल आग्रही आहेत आणि त्यांना खरंच काहीतरी बदल घडायला हवेत असं वाटतं ते जेव्हा दुसऱ्यांना सांगतात की हे असं करा असं करू नका त्यावेळेला त्यांना मिळणारा प्रतिसाद हा नेहमी पॉझिटिव्ह असतो असं नसतं त्यांनी स्वतःची तयारी कशी करायची त्यांना विरोध होणार <coughs> त्यांना नकार मिळणार काय वाटतं एक तर काय म्हणते का एक तर त्याच्यावर स्वतः अभ्यास केला पाहिजे म्हणजे वरवर फक्त बघून म्हणजे साफसफाई मोहिमेसारखं होईल की प्रत्येक जण आता उदाहरणार्थ रस्त्यावरचा आणि गटारातला कचरा आहे ना हा खरा वेगळा ठेवला पाहिजे पण आता जी साफसफाई मोहीम चालते त्याच्यात सगळंच होतं किंवा काय काय मी तर बघितलं तर दाखवण्यासाठी म्हणून कचरा टाकला जातो आणि मग तो साफ केला जातो तर मुळात गटारातला कचरा जो वेगळा ठेवायला पाहिजे आणि तो लँडफिल साईट मध्ये टाकायला पाहिजे हे मुळात लक्षात ठेवायला पाहिजे कचऱ्याचे विविध प्रकार माहिती पाहिजेत त्याचं पुढे काय होतं जे आपण आता सांगतोय सगळं तेही माहिती पाहिजे मग मा ते कळल्यावरच तुम्ही लोकांशी अत्यंत आत्मविश्वासाने बोलू शकता नाही तर मग लोकांच्या सगळे मग म्युन्सिपॅलिटी त्यांचं काम नाही करत हा अमका करत नाही तो तमका करत नाही सेक्रेटरी आमचा काही करत नाही झाडूवाला करत नाही कचरा करतात सगळं बोलायला सुरुवात असते आपण जर त्याची नीट माहिती करून घेतली तर ते म्हणजे तुम्ही जर सायंटिफिकली सगळ्या गोष्टी सांगितल्यात की हे असं असं केलं तर, तर तुम्हाला समोरचा माणूस चांगला प्रतिसाद देतो असं तुम्हाला म्हणायचं आहे मग या सगळ्यामध्ये तरुणांना आपण कसं सहभागी करू कारण मुलांचं तोंड नेहमी वाकडं असतं कापडी पिशवी घेऊन जायचं म्हटलं आता अर्थात हल्ली खूप छान छान डिझायनर कापडी पिशव्या आल्यात त्यामुळे काही प्रमाणात मुली मुलं नेतात कापडी पिशव्या पण तरी सुद्धा ती जी पूर्वीची आपली मिळायची कापडी पिशवी ती न्यायला थोडासा निरुत्साह असतो त्यांचा काय तुम्ही सांगा मला नाही असं वाटत मला उलट वाटत आता शाळांमध्ये पर्यावरण शिकवलं जातं हो। आणि त्यामुळे तरुण मुला मुलींमध्ये त्यांना थोडस हे केलं सांगितलं तर त्यांना पट्ट लागलीस ते मोठी माणसंच जास्त हट्टी आणि दुराग्रही आहेत की नाही आम्ही नेणार कशाला न्यायचं काय दुकानदार आणि मी मागे म्हटल्याप्रमाणे कचऱ्याविषयीची तुच्छता हळूहळू वाढते त्या कचर्यात काम करणाऱ्या माणसांविषयी पण तुच्छता असते ती जातीशी पण संबंधित आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या एकत्र असल्यामुळे तो दृष्टिकोन तयार होतो आणि त्यातून मग आपण ते त्याच्याकडे शी ई घाण म्हणून बघतो असा बरं हे सगळं जे आहे ते आता बदललं पाहिजे बदल जा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि मग युवकांचा सहभाग ह्याच्यामध्ये कसा माझ्या मते युवकांना जर आपण म्हणजे सांगितलं की म्हणजे याचं काय होतं हे सांगितलं हे कसं डम्पिंगवर जातं मी तर नावाला नेहमी असं वाटतं की जे लोक नकार देतात ना त्यांना एक तास डम्पिंगवर उभं केलं पाहिजे त्यांना फाईन पैशाचा लावलं तर त्यांना काही फरक पडणार नाही हे शंभर रुपये घ्या हजार रुपये घ्या पुन्हा पण घ्या असं म्हणतील म्हणजे <laughs> पैशामुळे पण जो माज येतो ना तो पण आलेला आहे पण त्याच्याऐवजी यांना एक तास डम्पिंगवर जाऊन उभं करा ना काय हरकत आहे तिकडे कुत्रे घुशी गाई म्हशी आणि माणसं सगळेच आणि कचरा आणि कचरा जरा एक तास खरोखरच लोकांना नेलं पाहिजे मुंबईचं बघा बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अशा पद्धतीने आता त्यांनी सांगितलं की एक तास तिकडे जाऊन उभं राहायचं त्यापेक्षा आपण स्वयंशिस्त जर मोठ्या प्रमाणात बाणवली तरी सुद्धा या गोष्टी सोप्या होऊ <laughs> शकतात यानंतरचा प्रश्न कुठला आहे बघूया नमस्कार मी माया गदगी बोलते ज्योती मॅडमना माझा असा प्रश्न आहे की तुम्ही म्हणता की रस्त्यावर घाण करू नका पण वस्ती पातळीमध्ये संडासाचा प्रॉब्लेम असतो मग बारक्या मुलांनी कुठं बसायचं संडासला म्हटलं तर रस्ते घाणच होतात मग त्यावर उपाय का काय हे आपल्याला रोज सकाळी दिसणारं दृश्य आहे जे खरं तर नको घडायला काय सांगाल तुम्ही नाही मगाशी आपण राईट टू पी विषय जसं बोललो स्वच्छता सच, सच, गृह नाहीत म्हणून बाहेर लोकांना काही हौस नाही बाहेर बसायची तर नाहीयेत म्हणून लोकांना बाहेर बसावं लागतं म्हणजे पर्सेंटेज जर आपण बघितलं तर पन्नास ते साठ टक्के लोक झोपडपट्यात राहत असतील तर त्यांना तेवढे टॉयलेट्स म्हणजे तीस हजाराच्या वस्तीसाठी ती दोन किंवा पाच संडास अव्हेलेबल असतात तेव्हा लोकांनी जायचं कुठे मुळात घर बांधणीची मोहीम नाहीये हे पण आहे त्याच्यात कारण प्रत्येकाचं घर असेल आणि त्याच्यात टॉयलेट असेल तर त्यांना बाहेर जायला जावंच लागणार नाही त्या मुळातला प्रश्न करा तिथे आहे केवळ सार्वजनिक संडासांचा नसून मुळात घर बांधणी नाही हा मुख्य प्रश्न आहे अशा ठिकाणी सुद्धा स्त्रियांना खूप मोठ्या सामोरं सामोर आणि वस्त्यांमध्ये तर तिथे लाईट्स नसतात टॉयलेट्स मध्ये आणि आमचा गोंडी वगैरे भागांमध्ये तर बलात्कार झालेले तरुण मुलींवर हा हे आहे शिवाय म्हणजे गावांमध्ये पण आहेच नाही सगळीकडे हगणदारी मुक्त म्हणून प्रकल्प घेतला गेला आहे पण किती प्रमाणावर चालतो आणि त्याप्रकारे टॉयलेट्स शहरांमध्ये तो प्रश्न जास्त कारण जागा नसते बरोबर पण बाहेर सुद्धा जर जायचं म्हटलं तरी अंधारात कसं जाणार लाईट्स कुठे असतात सगळीकडे तर ही सगळी व्यवस्था आणि पाणी म्हणजे मुंबईमध्ये लाखो लिटर पाणी हे शुद्ध केलं जातं रिसायकल पंपिंग स्टेशन आहेत त्याच्यासाठी पण ते सगळं पाणी पुन्हा समुद्रात बरोबर म्हणजे बाईकने नेलं जातं हे जास्त आणखीन स्वच्छ करून टॉयलेट ब्लॉक्स मध्ये वापरता येईल साठी आता आपण उत्तम अतिशय पाणी गाड्या धुण्यासाठी आणि सगळ्यासाठी वापरतो पण हे आणि मग टॉयलेट बनले तर पाणी कुठे असं म्हटलं जातं तर या सगळे हे सगळे एकमेकांशी गुंतलेले प्रश्न आहेत त्यामुळे ही स्वच्छतालय आधी खूप मोठ्या प्रमाणात बांधणं हे सुद्धा फार गरजेचं फार गरजेचं त्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही आणि मग त्यांना प्रशिक्षण देणं की ते कसं वापरायचं हे सुद्धा फार आवश्यक वाटतं तुम्हाला आवश्यक आहे कशा दृष्टीने तर म्हणजे जसं आपण सॅनिटरी नॅपकिन्स म्हणतो किंवा बाहेर बसवू नका हो मुलांना वगैरे पण मुळात उपलब्ध असेल ना तर घरात टॉयलेट असेल तर बाहेर कोण जाईल मुळात टॉयलेट्स नाही आहेत हा प्रश्न महत्वाचा आहे तो घरात त्यात तो आपण कसा सोडवणार बरोबर बरोबर आहे बर. हे जे कचऱ्याचं व्यवस्थापन आपण मगासपासून म्हणतोय पुढल्या भागामध्ये आपण त्याचं वैज्ञानिक स्वरूप आणि तांत्रिकदृष्ट्या आपण त्याचं व्यवस्थापन कसं करू शकतो ते बघणार आहोत या व्यवस्थापनाबद्दल आणखीन काय सांगाल की आता घरगुती पातळीवर सामाजिक पातळीवर कोणत्या गोष्टी आपण अगदी प्रकर्षाने लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि पुढे गेलं पाहिजे नाही खरं तर म्हणजे पुन्हा 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 सांगण्याची गोष्ट हीच की कचरा वेगळा ठेवा करा नाही ठेवा आणि वेगवेगळ्या प्रकारचा कचरा हा पुन्हा वेगवेगळा गेला पाहिजे आणि प्रत्येकानी झिरो एस कॅम्पस असं आपण जे म्हणतोय सारखं ते आपापला परिसर हा कसा स्वच्छ राहील याकडे लक्ष ठेवलं पाहिजे त्याच्यातला कचरा बाहेर कसा जाणार नाही डम्पिंग ग्राउंड दिवसेदिवस कशी कमी होतील म्हणजे तो महत्वाचा खरा मुद्दा तो आहे की जसं म्हणतो ना की अगदीच पहिल्या ह्याच्यात मी म्हणतो त्याप्रमाणे की नॉट इन माय बॅक म्हणजे माझ्या अंगणात नको पण डम्पिंग ग्राउंड हे पण शहराचं अंगण आहे आणि आपल्या शहराचं अंगण पण स्वच्छ पाहिजे ते लँडफिल साईट म्हणूनच वापरलं गेलं पाहिजे कचऱ्याचे डोंगर म्हणून नाही हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे आणि तो जर आपण लक्षात ठेवला आणि त्यामुळे हे सोपं आहे म्हणजे वैयक्तिक पातळीवर पण तुम्ही खत करू शकता सोसायटीच्या पातळीवर पण करू शकता मोठ्या कंपाऊंड मध्ये तुम्ही बायोगॅस करू शकता आणि मग तर हे तर जर तुम्ही वेगळं केलं तर कोणा कचरा आपोआप आणि ती जर तुमची तयारी असेल तर त्याबद्दलचं मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाऊ शकतं की तुम्हाला कशा पद्धतीने ते करायचं आहे कशा पद्धतीने कंपोस्ट खत आपण करू शकतो वगैरे आपले जे सण आणि उत्सव आहेत आपण त्या भरात असतो आणि आपल्याला कळतच नाही की आपण केवढा मोठा कचरा त्याच्यातनं निर्माण करतो बरोबर काय सांगाल एक असं आहे की म्हणजे आता दोन आपले महत्वाचे जे नवरात्र आणि गणेशोत्सव हे जिथे प्रचंड कचरा जमा होतो असे दोन आता संपले पुढच्या वर्षी पण जसं शाडूच्या गणपतीची एक मोहीम आता दहा टक्के लोक घ्यायला लागले दहा टक्के सुद्धा आहेत की नाही मला माहिती नाही तशी थर्माकोल वापरायचं नाही hmm. आणि पूर्णपणे जो गणपती गणेशोत्सव जो कचरा तयार वैयक्तिक पातळीवर पण होतो घरात आणि सार्वजनिक पातळीवर याचं hmm. प्रमाण इतकं प्रचंड आहे म्हणजे hmm. जर तुम्ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी जर येणारा कचरा म्युन्सिपालिटीचे लोक जे उचलतात तो पाहिलात तर त्याच्यामध्ये सगळं असतं आणि तो, तो hmm. इतका भयंकर असतो इतका मोठ्या प्रमाणावर असतो आता दादर चौपाटीवरचा पा, सगळा तिथे एक पंपिंग स्टेशन आहे तिथे तो नेला गेला आणि तिथे केलं तो मी बघितला तर त्याच्यामध्ये काय काय नाही असं विचार विचारायला लागेल सगळं आहे त्याच्यात थर्माकोल इतक्या प्रचंड प्रमाणात का, का नाही वीचर, ना थर्माकोलवर बंदी आणायची मला कळत नाही आणि तो थर्माकोल जातोच कसा आधी मुळात तुम्ही जर डेकोरेशनसाठी वापरता तर तो तिकडे कसा जातो चौपाटीवर बरोबर तो hmm, त्याच्यावरती तिकडे न्यायला पण बंदी असली पाहिजे पण धार्मिक भावना दुखावतील यासाठी कोणीच कशाबद्दल काही बोलायला तयार नाही लोकांना नको का स्वयंशिस्त जो म्हणजे मी आता म्हणेन जी गणपती गणपतीला आपण बुद्धीची देवता म्हणतो तर बाबा यांना सद्बुद्धी दे यांनी अशा एक वाक्य असं म्हणाला की आता ह्या वर्षी तरी हे संपले आता एकदम वर्ष आहे आपल्याकडे ह्याच्यावर विचार करायला म्हणजे मला वाटतं की रेडिओ आणि दूरदर्शनची ही कदाचित जबाबदारी असेल की त्या थर्माकोलचे किती म्हणजे नुकसान आहे त्याच्यामुळे त्याचं कसं काही होत नाही आणि ते न वापरता कामा नाही या सगळ्याच याविषयी गोष्टीचं प्रबोधन लोकांचं केलं मला वाटतं आणि घरातले जर एक सदस्य कोणीतरी म्हणत असेल की आपल्या घरात आपण थर्माकोल नको वापरूया तर काही काही वेळेला त्या एका सदस्याला घरातले पाच म्हणतात नाही हे सोयीचं आहे पटकन होतं आपण तेच आणू तर मला वाटतं आता एक वेळ आलेली आहे की घरातली ती एक व्यक्ती जे सांगेल की इको फ्रेंडली ठेवूया तर त्याचं ऐकण्याची वेळ आली असं फुलं आणि निर्माल्य म्हणजे ते कसं असं लोकांचे त्याच्यात पण भावना आहेत की कचऱ्यात टाकायचं नाही म्हणून मग काय करायचं ते घालायचं प्लास्टिकच्या पिशवीत आणि ती प्लास्टिक विषयी अशी ट्रेनमध्ये तुम्ही बघितलं ना पूल आले नदीचं पाणी आलं गटार जरी आलं अगदी मिठी नदी असली तिच्यात घाण ते निर्मल्य टाकायचं आता आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की जर तुम्ही असं प्लास्टिक टाकलं तर सूर्यकिरण पाण्यामध्ये पोहोचत नाहीत आणि त्यामुळे पाण्याची जी एक नैसर्गिक स्वच्छते स्वच्छता होते जी आपोआप आप आप जे होते ती होत नाही आणि पुन्हा तुम्ही ते प्लास्टिक त्या पाण्यात गेल्यामुळे पाण्यात अडतं मग हे सगळं जे टाळायचंय त्याच्यासाठी तुम्ही आता म्युन्सिपालिटी कलश ठेवते त्या कलशात का नाही टाकत पण कलशात तुम्ही थर्माकोलका ना टाकू टाकू नका त्याचं खत कसं होणार म्हणजे प्रयत्न दोन्ही कडून होत आहेत आपण फक्त त्याच्यावर अत्यंत डोळसपणे विचार करून आपण काय वागतो आणि आपल्यावर कचरा माझ्या घरात मी जर किंवा मंडळाने डेकोरेशनची स्पर्धा लागली म्हणून पन्नास लाखाचं डेकोरेशन केलं तर त्या डेकोरेशनची जबाबदारी नाही का तुम्ही बघा गणपत गणेशोत्सव झाला की कि किती त्या मंडपांमध्ये कसा प्रकारचा कचरा पडला जातो आणि तो सगळा जातो परत या सगळ्याचा विचार होणं फार गरज आहे आपल्या कार्यक्रमाची वेळ हळूहळू संपत येते पण जाता जाता तुम्ही परत आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एकंदरीत कचरा त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आणि त्याच्यातनं आपल्याला काय चांगले फायदे होऊ शकतात अगदी थोडक्यात काय सांगाल नाही एक असं आहे की आपण याचं टायटलच कचरा नव्हे संपत्ती हे देतो याचं कारण असं की निसर्गाकडून आपल्याला जे मिळतं ते निसर्गाला योग्य स्वरूपात परत केलं पाहिजे योग्य स्वरूपात म्हणजे आपण निसर्गाकडनं सगळ्या गोष्टी फुकट घेतो पाणी <laughs> <न>, हवा oh. <laughs> आणि प्रकाश सगळं फुकट आहे त्याचं कुठे बिल येतं पाण्याचं बिल येतं पण ते म्युनिसिपल्टीचं येतं पण निसर्ग पावसाच्या पाण्याचं बिल नाही पण आपण जे सगळं निसर्गाला परत करतो म्हणजे आपण समजा हवा घेतली तर त्या हवेची म्हणजे त्यातल्या प्राणवायूची आपल्याला जवळजवळ एका श्वासाची किंमत एक रुपये आहे तो आपल्याला लावल्यावर करतो हॉस्पिटल पण <laughs> <थे। laughs> म्हणजे किंमत काढली तर तशी आहे बरोबर तर मग हे सगळं आपण निसर्गाला योग्य स्वरूपात जे परत द्यायला पाहिजे ते आपण देत नाही आणि ते देण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं के हे केवळ म्युन्सिपालिटीसाठी किंवा कचरा वेचकांसाठी हे नाहीये हे तुम्ही शहर तुमच्या पुढच्या पिढीला स्वच्छ देणार आहात का तुमची जबाबदारी काय नागरिक म्हणून तर त्याच्यासाठी आपण हे सगळं करतो हे जर लक्षात ठेवलं म्हणजे निसर्गाला योग्य रीतीने निसर्गाचं देणं परत करणं विंदांची कविता आठवते <laughs> ते आपण नेहमी म्हणतो ना की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे त्याच्यात ते शेवटी असं म्हणतात की एक दिवस देणाऱ्याने हात सुद्धा घेतले पाहिजे खरं तर नाही का आणि त्या पद्धतीने आपण सुद्धा ते सगळं परत त्याची केली केली निसर्गाने केलेल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ना आपल्या असं पण म्हणतात ना मातीत तर मिळची म्हणजे देह सुद्धा शेवटी मातीत जातो म्हणजे निसर्गाने केलेल्या सगळ्या वस्तू या निसर्गाने त्याची सोय केलेली आहे कृत्रिम बर वस्तूंचा काय करायचा हा प्रश्न आणि तो मानवाने सोडवला पाहिजे आणि कठीण नाही आहे त्याची जबाबदारी आपण घेऊयात नैसर्गिक गोष्टींचं काय करायचं हे निसर्गाने ठरवलंय त्याचा अभ्यास करून आपण तसं वागूया आणि कृत्रिम गोष्टी ज्या आपण तयार केलेल्या आहेत त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे सुद्धा नीट अभ्यास करून आपण व्यवस्थित ठरवूया पुढल्या भागामध्ये ह्याच कचऱ्याचं तांत्रिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या व्यवस्थापन कसं करायचं यावर सविस्तर बोलणार आहोत पण आजच्या भागात मात्र इथेच थांबूया नमस्कार